वर्षी मतदान केलं आणि परिवर्तनामध्ये दलित समाजाचा मोठा हिस्सा आहे आणि म्हणून केंद्रात मोदीजी पंतप्रधान झाले. माननीय मुख्यमंत्री महोदय बडोले साहेब यांचे मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये व्हावं गेल्या अनेक वर्षापासूनची दलित समाजाची मागणी आहे. आंदोलन झाले, मोर्चे निघाले, रस्त्यावर या दलित समाजानं रक्त सांगलं, हुतात्म्य झाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आदर्श लोकशाही राज्यघटना लिहिली तर हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये करण्यासाठी माननीय बडोले साहेबांनी पुढाकार घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी इंदू मिलसाठी जागा उपलब्ध करून दिली. स्मारक उभारण्यासाठी आता 709 कोटी रुपयाचा आराखडा तयार झालेला आहे आणि पैसा उपलब्ध करून माननीय देवेंद्र पंडित साहेबांच्या नेतृत्वात बडोले साहेबांच्या नेतृत्वात हे 709 कोटी रुपये खर्च करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. नागपूर या ठिकाणी